ती या नव्या जोमाने नव्या ज्ञान साधनेच्या बळावरती नव्या आकलन शक्तीच्या आणि आपल्या ही जी काही वाढलेली व्यापक समजूत आहे हिच्या बळावरती आपला हा देश पुढे न्यायचा आहे. समारोप मी एका उतारावरनं करतो. वासुदेव शास्त्री खऱ्यांनी त्या प्रस्तावनेचा शेवट असा केला आहे की आमचा पुणे सातारा इंग्रजांनी का घेतला आणि त्यांचा मद्रास कलकत्ता आम्ही का घेऊ शकलो नाही याचा संक्षेपाने इथपर्यंत विचार केला तो मी मांडला आपल्यासमोर. देशाभिमान शून्यता दुर्गुण समूह रूपाने कार्य करण्याची नालायकी स्वार्थ साधनाची बेसुमार हाव त्यावेळेचा पत्रव्यवहार वाचला तर खेळ असेल म्हणजे आजची माणसं बरी असं ते अधिकाधिक मला कसं मिळेल याच्यासाठी जी काही भांडणं आहेत आळस नवीन काही शिकायचंच नाही ना हेळसांड दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिण्याची सवय इत्यादी दुर्गुण आमच्या समाजाच्या अंगी जे खेळले आहेत तेच आमच्या राज्यनाशाला कारण झाले आहेत. असल्या दुर्गुणांनी खिळखिळे झालेले कोणतेही पौरस्त्य राष्ट्र सुधारलेल्या पाश्चात्य राष्ट्राशी विरोध प्राप्त झाला असता टिकाव धरू शकत नाही हे विज्ञानाच्या गणितासारखं उत्तर आहे. हिंदुस्तान जर इंग्रजांनी घेतले नसते तर फ्रेंचांनी घेतलेच असते. प्रवाहात पडलेली भांडी एकमेकावर आदळली असता त्यातले कोणते फुटायचे मातीचे की लोखंडाचे हे ठरलेलेच असते. हा जो काही इतिहासाने आपल्याला दिलेला धडा आहे मला असं वाटतं की आज ह्या तिसऱ्या वर्षी आपण सगळा जो आढावा घेतला छत्रपती शिवाजी महाराजांपासून स्वराज्याची स्थापना कशी झाली त्याच्यानंतर ह्या स्वराज्याच्या रक्षणाचा जो अभूतपूर्व संघर्ष म्हणजे केवळ भारताच्याच नाही जगाच्या इतिहासात नोंदवला जावा व्हिएटनामपेक्षा देखील महान संघर्ष इथं संभाजी महाराजांपासून महाराणी ताराबाईंपर्यंत झाला आणि त्याच्यातून एक मोठं शिवशाही साम्राज्य उभं राहिलं. तर हा जसा आमच्या अभिमानाचा विषय आहे तसाच ह्या वर्गाचा हेतू आहे तो आमच्या अभ्यासाचा विषय झाला पाहिजे आहे आणि त्याचं यशापयश हे डोळसपणाने आत्मसात करणं हा ह्या वर्गाचा खरा हेतू आहे. आम्हाला प्रेरणा तर घ्यायचीच आहे त्यांच्या असीम पराक्रमातून पण त्याच वेळेला ह्या एवढ्या पराक्रमातून हाती आलेलं सगळं का निसटलं तर यानंतर आम्हाला जे मिळालेलं आहे स्वराज्य हे राखायचं असेल तर जे दुर्गुण असल्यामुळं आम्ही मागच्या वेळा गमावलो दुबळे राहिलो आजचं हिंदू राष्ट्र हे जर असं सकस समर्थ संपन्न आणि समतेवर आधारित जर व्हायचं असेल तर आजही आम्हाला खूप बदलावं लागणार आहे. इतिहास हा फक्त भूतकाळात डोकावण्याचा धंदा नाही आहे तर वर्तमान काळामधली उत्तर शोधण्यासाठी देखील त्याचा फार मोठा उपयोग आहे आणि आज वर्तमान काळामध्ये देखील आमच्या पुढे रोज अनेक समस्या प्रश्न म्हणून उभ्या राहतात. जर आम्ही समर्थपणाने त्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकलो तर ही जीवन संघर्षाची जीवन कलहाची लढाई आपण जिंकू शकू आणि आपल्या भावी पिढ्यांना निश्चितच अधिक शाश्वत सुरक्षित आणि संपन्न भारत देऊ शकू. धन्यवाद.